आरटीई प्रवेशाबाबतचा अध्यादेश हायकोर्टाकडून रद्द करण्यात आला, त्यामुळे राज्य सरकारला मोठा दणका बघायला मिळतोय. शालेय विद्यार्थ्यांच्या प्रवेशाबाबत अचानक असा निर्णय घेणं घटनाबाह्य असल्याचं हायकोर्टाचं म्हणणं आहे. तर खासगी विनाअनुदानित शाळांना आरटीईतून वगळण्याबाबत 9 फेब्रुवारी रोजी राज्य सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेला दिलेलं आव्हान हायकोर्टाने स्वीकारलेलं आहे. मे महिन्यातच हायकोर्टाने या अधिसूचनेला स्थगिती दिली होती, मात्र या काळात अन्य विद्यार्थ्यांना दिलेले प्रवेश बाधित करू नयेत असे निर्देश हायकोर्टाने दिले. शिक्षण मराठी की इंग्रजीतून घ्यायचं हा अधिकार पालकांचा आहे, विद्यार्थ्यांचा आहे. अचानक नवीन नियम करून त्यावरती गदा आणली जाऊ शकत नाही, याचिकाकर्त्यांचा हा दावा कोर्टाला मान्य आहे.